आता वळत पुढच्या बातमीकडे. 2 दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे शहरातील मुठा नदी दुथडी भरून वाहतीये. नदी पात्राच्या बाहेर पाणी वाहू लागल्यानं नदी काठच्या 500 रहिवाशांना महानगरपालिकेच्या वतीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. खडकवासला पानशेत आणि वरसगाव धरण 100% भरलं असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. शहरातील भिडेपूल तर केव्हाच पाण्याखाली गेला असल्यानं शहरातील अन्य मार्गांवर वाहनांची कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील माहितीनुसार आतापर्यंत शहराच्या विविध भागातील 1625 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय. या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था स्थानिक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करण्यात आलीये. पाण्यामुळे बाधित झालेल्या भागांवर लक्ष ठेवण्यात आलंय. पावसाची परिस्थिती बघता NDRFच्या पथकाला पाचारण करण्यात आलंय. हे पथक महापालिकेच्या मुख्य इमारतीत तैनात राहणार आहे. गरजेच्या ठिकाणी हे पथक तात्काळ पाठवण्यात येणार आहे. सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातून सध्या 35574 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे पानशेत आणि वरसगाव धरण 100% भरलंय. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे जुन्या सांगवी परिसरात रहिवाशी वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय. या भागातले रस्तेही पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये पावसाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अनेक ठिकाणी नदी नाले वाहत आहेत. अनेक ठिकाणच्या लोकांना विविध ठिकाणी हलवण्यात आलं आहे. समाज मंदिर असेल, महानगरपालिकेच्या शाळा असतील, आपल्यासोबत या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी, नागरिकांना आवाहन करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर रामजी आहेत. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. नवल किशोरजी, आपण मला सांगा की एकंदरीत पुण्यामध्ये पावसाची परिस्थिती काय आहे आणि गेली 3-4 दिवस झालं प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, तर आपत्कालीन व्यवस्थेचे सर्व लोक कार्यरत आहेत, विविध ठिकाणून अपडेट्स येत आहेत, एकंदरीत काय परिस्थिती आहे? आणि आपण थोड्या वेळापूर्वी आम्हाला माहिती अशी मिळाली की पुणे शहरातल्या शाळांना सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत, काय सांगाल पुणेकर नागरिकांना, काय आवाहन करावं? एक तर असं आहे की म्हणजे आता थोडासा अडचण लोकांना होतो, आज उद्या त्रास आहे. पण मी सर्वात आधी आपल्याला नक्कीच सांगू इच्छितो की खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे एक जो आमचा मोठा जो अडचण होता ते सॉल्व झालेला आहे. पाण्याची परिस्थिती आपण पाहिलं तर आज सगळे जो महत्त्वपूर्ण डॅम्स आहेत 100% भरून गेलेला आहे. म्हणजे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, तसेच ग्रामीण भाग कुठेही पाण्याची अडचण आता राहिली नाही. इनफॅक्ट इरिगेशनसाठी जो पाणी पाहिजे शेतीसाठी त्याच्यासाठी सुद्धा अडचण आता नाही. तर नंबर 21 आहे हाच आहे. दुसरा आहे की आता जो अतिवृष्टी आपण जे पाहतो त्याच्यामुळे आपल्याला नुकसान पण होतो. मुळशी मावळ एरियामध्ये 48 तासमध्ये जवळपास 9 सेमिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे खडकवासला, पोहना, मुळशी हे सगळे डॅम्स 100% भरले. त्याच्यानंतर आपल्याला नक्कीच हे सगळे डॅम्स फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामधून एक्झिट करावं लागेल पाण्याचं. आणि त्याचा एक्झिट जे आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरमधूनच जातो. 3 आपला मेन रिव्हर आहे, पवना आणि त्याच्यानंतर मुळा मोठा. मोठा जे आहे ते खडकवासलासाठी आहे आणि त्याच्यानंतर मुळा आहे आणि जे पवना आहे ते मुळशी डॅम आणि पवना डॅमसाठी आहे. आता कसं आहे की पाण्याचा जो निसर्ग जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज 4 तारीख रोजी रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 1,00,000 क्युसेक्स या स्पीडने पुणे शहरमधून पाणी जातो आहे. म्हणजे हे मोळा मोठा आणि पवना एक ठिकाणी जमा होतो ते कुठे, आपला बंड गार्डनमध्ये. आणि याच ठिकाणी 1,00,000 क्युसेक्स या स्पीडने पाणी जातो आहे. आम्हाला अडचण काय येत आहे की जो लो लाईंग एरिया आहे तिथे थोडासा प्रॉब्लेम आहे लोकांना, थोडा नाही काही लोकांना जास्त प्रॉब्लेम आहे. जवळपास 500 फॅमिलीज आम्ही 6 वाजेपर्यंत म्हणजे शिफ्ट केला होता स्कूल्समध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. जवळपास 4,000 जास्त लोक आता रात्री थोडासा हा संख्या वाढणार आहे. आणि परिस्थिती अशी आहे की आम्हाला असं वाटते की जे लोकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रशासनाला नियोजन करावं लागेल. आमचे सगळे अधिकारी फील्डमध्ये आहे, मी पण बऱ्याच ठिकाणी परिस्थिती पाहून आलो आणि आज पूर्ण रात्री आम्ही खूप अलर्ट आहोत. उद्या आपण स्कूल्स कॉलेजेस बंद केलेलं आहे कारण ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊ शकते, तसेच कुठेतरी अडचण लोकांना फेस करावं लागेल. ग्रामीण भागमध्ये सुद्धा जो भीमा नदी आहे तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचे निसर्ग चालू आहे. नीरा आता वीर धरणमधून जे आहे नीरामध्ये पण आपण पाणी सोडलं तिथे पण 50,000 क्युसेक्सच्या स्पीडने पाणी जातो.
असे सगळे ठिकाणी म्हणजे आता पूरपरिस्थितीसारखी आपण पाहतो, लोणावळ्यामध्ये, मावळमध्ये, मुर्सीमध्ये स्पेशली जास्त प्रॉब्लेम दिसतो. NDRFचे सगळे टीम आपण बोलवले आहे, NDRFच्या एक्स्ट्रा फोर्सेस आणि टीम्स आपल्याकडे तैनात आहेत. सगळे महसूल, पोलीस आणि लोकल ऑथॉरिटीचे अधिकारी कामावर आहेत. मला वाटते की कुठेही अडचण जास्त लोकांना येणार नाही. मात्र मुलांसाठी आव्हान आहे की पाणी पाहून आपण पोहायला त्याच्यामध्ये उतरवू नका, कारण हा नेहमी आपण पाहतो की कुठेतरी नदीमध्ये पाणी आलं आणि हे लहान मुलं त्याच्यामध्ये जातात. तर पॅरेंट्सना माझं आव्हान आहे की आपण त्या मुलांना म्हणजे नक्कीच आपण सांगा की कमीत कमी यावेळी नक्कीच काढवी घ्यावं. नक्की जिल्हाधिकारी नवल किशोर राव यांनी सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक ठिकाणाची आणि प्रत्येक गोष्टीची काळजी ही घेतलीच पाहिजे, कारण की प्रत्येक संघटना असतील, सर्वसामान्य जनता असेल, नागरिक असतील, शासकीय व्यवस्था असेल, ती जर प्रत्येक 100 ठिकाणी 100 वेळा आणि 100% जर कार्यरत असेल तर त्याला सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. MK न्यूजच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आपल्याला आवाहन करतो की काळजी घ्या, आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा. जसं नवल किशोरराम जिल्हाधिकारी यांनी आपल्याला सांगितलं की उद्या आणि परवा 2 दिवस पूरपरिस्थिती अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. आपण स्वतःची काळजी घेतली तरच आपण सगळ्या गोष्टींवरती मात करू शकू. कॅमेरा पण कौरव भोसले सर, आशिष तिवारी, MK न्यूज, पुणे.